Okay, so he will organize a class and we can just have a discussion about it. So, if you see our syllabus, so this was your syllabus for this semester, okay? So here you have first lesson was our written communication, which we have completed all the parameters, understanding what exactly the memos and reports and emails, presentations and all things were. Then second was writing techniques, where we have seen with examples all these things, how to write, how good writing should be, how to use thesaurus, then what is masculine words. And then we have seen coherent paragraphs, and most of all these points we have discussed. Then in third, your this syllabus was different correspondence letters. So how you can use different letters officially, like applications, curriculum, vitae, that is CV and resume, interview, references, offer of employment. So all these things आपण आठवत असेल तर आपण एक-एक examples पण पाहिलेले प्रत्येक ह्याचे. नंतर फोर्थ लेसन होता इंटरनल कम्युनिकेशन, ज्याच्यामध्ये परत आपण सगळ्या या टाईप्सचे एक एक एक्झाम्पल्स पाहिले की मेमोरँडम कसं असतं, मिनिट्स ऑफ मीटिंग कसे घेतले जातात, अजेंडाज कसं सेट करायचे, अँड देन सर्क्युलर नोटिसेस, अप्रिशिएशन लेटर, लेटर ऑफ कंग्रॅच्युलेशन्स, हाऊ डू वी राईट ऑल दिस थिंग. सो ऑल दिस पॉइंट्स वी हॅव कवर्ड इन दिस. देन The last lesson that was that is left for us is external communication. So that was all internal. Internally communicate करताना normally कुठले कुठले It was meant, this was meant for you to finally understand की writing letters, writing काय काय असतात, correspondence कसे कसे असतात, कशा पद्धतीने तुम्हाला writing work करावं लागेल, job मध्ये म्हणा किंवा तुमच्या business मध्ये म्हणा. That was the main principle or what you can say reason behind giving this syllabus for you. Okay? So that was the thing we have seen की काय काय circulars, notices असतात office मध्ये, resume सोबत job application पासून तुम्हाला कसे कसे letters लिहायला लागतात. नंतर once you become a lead or a manager, the appreciation letters, congratulations, warning letters, ते सगळे आपण बघितले. So these are all formats that nowadays most of things has shifted on email writing, but still the content remains same. फक्त ऍड्रेस बिड्रेस टाकून तसं पेपर लेटर फॉर्मॅट मध्ये नाही लिहायला लागत तुम्हाला, पण कॉन्टेंट मोस्टली तेच राहतं. सो दॅट इज वॉट यू हॅव टू अंडरस्टँड. सो टुडे इज अ लास्ट टॉपिक, दॅट इज एक्सटर्नल कम्युनिकेशन. नाव इन दिस द फर्स्ट पॉइंट इज पब्लिक नोटिसेस. नाव वॉट एक्सटर्नली कम्युनिकेशन नॉर्मली ऑकर इज फर्स्ट इज पब्लिक नोटिस. नाव पब्लिक नोटिस इज मेनली गिवन for certain legal proceedings. Now, which commonly I have seen as a public notice is ना की इट इज रिलेटेड टू द प्रॉपर्टीज. आता तुम्हाला एक्सपिरियन्स असला तर मला माहीत नाही, पण जेव्हा आपण सपोज तुमचं एखाद्या ठिकाणी तुमची प्रॉपर्टी आहे आणि ती प्रॉपर्टी तुम्हाला सेल करायची आहे, तर तुम्ही त्याचं ती सेल करायच्या आधी बऱ्याचदा त्याचं असं एक पब्लिक नोटीस काढतात, एका न्यूजपेपर मध्ये त्याची ऍड देतात की अशी अशी प्रॉपर्टी आहे, यांच्या यांच्या नावावर आहे आणि त्या प्रॉपर्टीला आता सेल करायला येणार आहे, तर त्याचे सगळे राईट्स यांच्याकडे आहेत प्रॉपर्टी सेलिंगचे. अशी त्या न्यूजपेपर मध्ये अशी छोटेसे कुठेतरी कॉर्नरला या नोटिसेस पब्लिश होत असतात. आणि त्याचं मेन रिझन हे असतं की हे लिगल प्रोसिडिंग साठी असतं, की त्याला एक डेज दिलेले असतात की नेक्स्ट 15 days मध्ये कोणालाही या प्रॉपर्टी रिलेटेड काही ऑब्जेक्शन्स असतील किंवा त्याच्या रिलेटेड काही कन्सर्न्स असतील तर दे शुड कम अँड कॉन्टॅक्ट दिस लिगल पर्सन.
किंवा अशा लीगल लोकांना कॉन्टॅक्ट करा, असं तिथे इन्फॉर्मेशन असते. मग 15 days मध्ये जर तुम्हाला काही तसं आले नाही रिटर्न, तर दिस दे गो ऑन विथ द सेलिंग ऑफ दॅट प्रॉपर्टी, अँड देन नोबडी कॅन लेटर क्लेम की ही प्रॉपर्टी आमची होती आणि असं कसं विकली वगैरे, बिकॉज नॉर्मली इट इज कन्सिडर्ड ॲज अ लीगल प्रोसिडिंग. सो दिस इज समथिंग आय हॅव ऑब्झर्व इन अ मेजॉरिटी ऑफ टाईम. म्हणजे बऱ्याचदा मी असं पाहिले, किंवा लोक रिसेलचा फ्लॅट घेतात ना, तेव्हा पण असं करतात. सो या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे म्हणून सांगते, कारण हे कॉमन बाईंग सेलिंग चालतं सगळ्यांचं, की रिसेलचा लँड, रिसेलची फ्लॅट्स जे ऑलरेडी कोणीतरी असतं, तर त्याचे नॉर्मली असे पब्लिश नोटिसेस काढतात की 10 days मध्ये, 15 days मध्ये जर ह्याचं कोणाचं काही त्याच्या रिलेटेड काही कन्सर्न्स असतील, जसं फॉर एक्झाम्पल ते घर आधीच कोणाला तरी विकलेलं असेल आणि त्याचं ते फ्रॉड करून सेल करत असतील, किंवा त्याच्यावरती काही अदर इश्यूज सुरू असतील, त्या घरावर काही लीगल प्रॉब्लेम सुरू असतील, तर हे सगळं तुम्हाला ब्रोकर्स वगैरे सांगत नाही. मग एक अशी पब्लिक नोटीस टाकली की ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्यापर्यंत येऊ शकतात. सो दिस इज समथिंग ॲज अ प्रोसिजर दे ऑलवेज डू, अँड दिस काइंड ऑफ नोटिसेस आय हॅव सीन इन अ व्हेरी कॉमन वे इन न्यूज पेपर्स. तर असे भरपूर येतात जे लिगली प्रोसिडिंगसाठी लागणाऱ्या गोष्टी असतात, ते पब्लिक नोटिसेसमध्ये पब्लिश होतात. तो इट कॅन बी ऑल्सो गिवन थ्रू रेडिओज, टेलिव्हिजन्स ऑर इंटरनेट. आजकाल ह्याचा यूज पण जास्त होतो, फक्त न्यूज पेपरचाच होतो असं नाही, दे कॅन यूज मीडियम ऑल्सो, मीडियाज ऑल्सो. ओके, देन गव्हर्नमेंट गॅजेट्स असतात किंवा न्यूज पेपर असतात लोकल वगैरे, तिथे पण येतात. सो अशा पद्धतीने बाय एनी ऑफ दिस मीन्स यू कॅन पब्लिश दिस नोटिसेस. हेच एक्झाम्पल एक आहे की प्रॉपर्टी रिलेटेड नोटीस दिली आहे त्यांनी, की दे वॉन्ट टू सेल द प्रॉपर्टी अँड दे आर जस्ट मेकिंग शुअर की दिस दिस ओनर या या ॲड्रेसवरची प्रॉपर्टी आहे, आणि अशा पद्धतीने ती लिहिली जाते. यू गिव्ह एव्हरी डिटेल, यू राईट वॉट प्रॉपर्टी इट इज, कोणाच्या नावावर आहे, ॲड्रेस कुठे आहे, त्याचं रजिस्ट्रेशन नंबर वगैरे काय असतील तर ते या नंबरनी आहे, आणि कोणाला काही ऑब्जेक्शन आहे. सेकंड पॅरेग्राफमध्ये बघा, इफ एनीबडी इज हॅव्हिंग एनी ऑब्जेक्शन, क्लेम, इंटरेस्ट, डिस्प्यूट फॉर द अबाव इंटेंडेड सेल ट्रान्झॅक्शन, ही शी दे मे कॉन्टॅक्ट द अंडरसाइंड विथ द डॉक्युमेंट प्रूफ सबस्टँटिंग ओके क्लेमिंग दॅट ही इज हर देअर ऑब्जेक्शन्स, क्लेम्स, डिटेल्स ऑफ डिस्प्यूट विद इन 7 days. सो असा टाइम पिरियड दिलेला असतो, आणि असं जर करायला तुम्ही फेल झाला तर ते ट्रान्झॅक्शन आम्ही ठरवल्याप्रमाणे फॉरवर्ड करणार आणि नंतर कोणाचं काही एंटरटेन केलं जाणार नाही, असं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. सो नॉर्मली दे डू इन दिस वे. सो एक लीगल ॲडव्होकेटच्या ह्याच्या अंडर असतं. एक दुसरं मला पब्लिक नोटीस सापडली की इट इज रिगार्डिंग दिस COVID-19, की द ॲप्लिकंट्स आर रिक्वेस्टेड टू काइंडली पोस्टपोन विजिटिंग द एम्बसी ऑफ इंडिया ब्रुसेल्स एक्सेप्ट or unavoidable and essential consular services for convenience of applying available before visiting embassy of india brussels for unavoidable and essential consular services. so asha paddhatini notice kadli jate. ata he embassy chi hai ki je lok visa sathi applications takayla embassy madhe jatat tyancha sathi chi notice hai ki COVID-19 pandemic mule tumhi ata ithe yeu naka, he sagli process postpone keli hai, right, and the other details are mentioned. so these are called public notices. या नोटिसेस काय आधी काय पाहिलंय आपण, ऑफिस नोटिसेस पाहिलंय विच वेअर मेंट फॉर एम्प्लॉईज ऑर फॉर द बॉसेस, राईट. सो बॉस लेवल किंवा एम्प्लॉई लेवल साठीच्या नोटिसेस होत्या. ह्या ज्या आहेत या पब्लिकच्या आहेत, मग हे गव्हर्नमेंट टाकतं किंवा लोकल लोकल टाकतात, आणि ह्याची सगळ्यांसाठी माहिती मिळण्यासाठीचे हे नोटीस असतात. सो दिस इज द फर्स्ट पब्लिक नोटीस. सेकंड इज इन्व्हिटेशन टू टेंडर्स. सेकंड पॉइंट जो त्याच्यात होता, इन्व्हिट. आता व्हॉट इज टेंडर, एनीबडी नोज व्हॉट इज टेंडर? तुम्हाला माहितीये टेंडर पास झालं, टेंडर्स, टेंडर्स निघणार आहेत. ऐकलंय तुम्ही कधी हे की त्याचे टेंडर्स निघणार आहेत, मला अप्लाय करायचंय. बिझनेसमॅन करतात बघा, जे असे बीड करायला जातात ना, नवीन नवीन कॉन्ट्रॅक्ट घेतात लोक, तर तुम्ही आता
इवन तुमच्या कंपन्यांमध्ये पण चालतं हे की तुमच्या कंपन्यांचे जेव्हा तुम्ही फॉरेन क्लायंट्स त्यांचा एखादा प्रोजेक्ट लॉन्च करतात इथे, तर पहिले त्यांना माहित नसतं त्यांना कुठल्या कंपनीकडे हे काम द्यायचंय, तर त्यावेळेस ते असं टेंडर पास करतात. मग ते टेंडर पास झाल्यानंतर बरेच जण ते टेंडर्सला अप्लाय करतात, त्याचा काय फॉर्म असतो तो भरून देतात, आणि मग ते कुठल्या प्राइजला ऑफर करतायत त्याच्यावर सगळं लिहिलेलं असतं की आम्ही एवढ्या प्राइजमध्ये ही सर्विस ऑफर करू तुम्हाला, किंवा आमच्याकडे एवढे एवढे ह्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही करून देऊ. मग त्याच्यावरनं ते टेंडर बघतात, मग त्याच्यातनं सॉर्ट करतात ते, माझे 4-5 ऑप्शन्स ते त्यांच्याकडे ठेवतात आणि त्यांना बोलवतात परत मीटिंगला. मग मीटिंग मध्ये परत बिडिंग होतं की तिथे मग ते म्हणतात की नाही आम्हाला, आम्ही एवढ्या ह्याच्या खाली तुम्हाला एवढ्या ह्याच्यापेक्षा जास्त पैसे देणार नाही. मग जे लोक बसलेले असतात ते तिथं बिडिंग सुरू करतात की मग ठीक आहे मी एवढ्याला करायला तयार आहे, मग दुसरा म्हणतो मी एवढ्याला करायला तयार आहे. मग फायनली ज्याचं कॉस्टिंग चांगलं आहे आणि ज्याची सर्व्हिसेस त्यांना चांगले वाटतायत त्या दोन्हीचं बघून ते त्याला तो कॉन्ट्रॅक्ट दिला जातो. आणि हे ऍक्च्युली होता म्हणजे हे जेव्हा फॉरेन क्लायंट असे प्रोजेक्ट आणतात, तर तुमचे जे एसडीएम वगैरेच्या लेवलची लोक असतात ना किंवा त्याच्यापेक्षा वरची लोक, त्यांचं कामच ते असतं की जाऊन जाऊन मग नवीन प्रोजेक्ट आणतात कसे ते, राईट? एव्हरी टाइम यू लिसन की आमच्या कंपनीला नवीन प्रोजेक्ट मिळाला, आमच्या कंपनीकडे नवीन काम आले, ते कसं येतं? ते अशा पद्धतीने येतं, असे टेंडर्स निघतात, मग ते जाऊन तिथे बिडिंग करतात, मग तिथनं ते हे करतात, मग कधी कधी डिस्काउंटेड रेट. आता काही कंपन्या, जसं माझं नवराई जसं काम करतो, ते फॉरेन कंपनीजच्या त्यांचे प्रोजेक्ट्स येतात त्यांच्याकडे आणि त्याच्यावर हे काम करून देतात. आता तो पॅरेंट कंपनीत काम करतो, पण त्याच्या आधी तो कॉग्नायझंटला होता, तर ते सर्व्हिस प्रोव्हायडरच काम करायचे, असं सर्व्हिस प्रोव्हायडर सारखं. तर असंच असायचं. मग प्रोजेक्ट आला मोठा की त्याचं रिक्रूटमेंट करायचे, मग भरपूर लोक घेणार, लोक भरपूर लोक हे करणार, आणि मग प्रोजेक्ट आणायला ही लोक जाणार, तिथे बिडिंग करणार. मग आता त्यांना दिसतंय की कॉम्पिटिटर थोडं आपल्या जवळच्याच प्राइसला कोट करते, तर मग ते लोक 10% आम्ही डिस्काउंट मध्ये तुम्हाला ऑफर करतो ही सर्व्हिसेस, असं. मग कुठेतरी ते इकडे कॉस्टिंग वर काम करतात, मग ते काय करतात इकडे एक्सपिरियन्स कॅन्डिडेट हायर करण्याऐवजी सगळे फ्रेशर्स हायर करतात आणि त्यांना ट्रेनिंग देतात आणि त्यांच्याकडनं काम करवतात, कारण सॅलरी तेवढ्या पटीने त्यांची कमी असते एक्सपिरियन्स कॅन्डिडेट पेक्षा. सो असं सगळं बिझनेस मध्ये चाललेलं असतं. सो दीज आर कॉल्ड टेंडर्स. सो फर्स्ट थिंग जेव्हा निघते ते टेंडर्स असतात, तर दे आर ऑल्सो कॉल्ड ITT, म्हणजे इन्व्हिटेशन टू टेंडर. इट इज अ फॉर्मल डॉक्युमेंट दॅट इज इश्यूड बाय द बायर इन्व्हायटिंग सप्लायर्स टू बीड फॉर द कॉन्ट्रॅक्ट ऑफ वर्क दे आर लुकिंग टू फुलफिल. मग हे कुठलंही असतं, राईट? कुठल्याही बिझनेस रिलेटेड मध्ये असे टेंडर्स निघतात, मग त्याला बीड केलं जातं, मग ते टेंडर्स आधी भरून देतात, मग त्यातनं सिलेक्ट होतात, मग बिडिंग होतं, अशी ती प्रोसेस असते वेगवेगळे प्रोजेक्ट आणायचे. दिस कुड बी फॉर सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस ऑर वर्क दॅट प्रोक्युरमेंट ऑथॉरिटी रिक्वायर्स. सो दिस इज कॉल्ड टेंडर. नेक्स्ट इज ऑक्शन. ऑक्शन म्हणजे बिडिंग. आता ऑक्शनचं ऍक्च्युली वर तुम्ही IPLची ऑक्शन बघता, राईट? सगळेजण बघता हा प्लेअर एवढ्याला विकला गेला, तिथे तुम्ही बघता ते कसं बिडिंग करतात, राईट? तर ऑप्शनला काय असतं, एखादी वस्तू, एखादा व्यक्ती, एखादी सर्व्हिसेस, एखादं तुमचं गुड्स हे लोकांच्या समोर ठेवलं जातं आणि त्यांच्याकडनं वेगळे वेगळे बिडिंग हे करतात. त्याला आधी मिनिमम प्राइस देतात की ह्याचं मिनिमम प्राइस एवढा आहे, आता ह्याच्या वरती कोणाला बाय करायचे का ह्याला, मग ते लोकांमधनं तिथनं बिडिंग सुरू होतं की मी एवढ्याला गेल. जसं फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एखादा अँटिक एखादी अँटिक बॉक्स आहे असा, जो खूप छान आहे, त्याचं ज्वेलरी वगैरे ठेवताय आणि त्याला तुम्ही ऑप्शनला ठेवला, त्याची मिनिमम प्राइस सपोज तुम्ही 10,000 सांगितली, याची मिनिमम प्राइस 10,000 आहे, त्याच्या वर तुम्हाला बीड करायचं. मग खाली बसलेली लोक म्हणतात मी 11,000 घेईल, मग दुसरा म्हणतो मी 15,000 घेईल, मग तिसरा म्हणतो मी 20,000 घेईल, असं करत करत ती प्राइस वाढत जाते. मग जेव्हा लोकांचं बोलायचं थांबतं, सपोज ती 30,000 पुढे कोणीच बोलायला तयार नाही, मग 30,001, 30,002 आणि 30,003 असं म्हटलं की जो 30,000 म्हणून गेलाय त्याच्या नावाने तो बॉक्स तिथे सेल झाला. सो दिस इज हाऊ बिडिंग आणि ऑप्शनची प्रोसेस असते. तर ते जेव्हा वस्तू तिथे ठेवली जाते विकायला त्याला ऑप्शन म्हणतात, आणि जे लोक बोली लावतात खालून की मी एवढ्याला घेईल, मी तेवढ्याला घेईल, त्याला बिडिंग म्हणतात. तुमच्या फिनान्सच्या मुलांना माहित असेल की
पूर्वी शेअर मार्केटमध्ये सुद्धा शेअर्स असेच बाय करायला केले जायचे, माहिती का तुम्हाला? तुम्ही तो गुरु मूवी पाहिलाय का, अभिषेक बच्चनचा गुरु मूवी? हॅव यू वॉच्ड? यस एनीबडी मॅम. पाहिलाय ना? त्याच्यात तुम्ही बघितले तो असं उभा राहून ऑप्शन करत असतो स्टार्टिंगला सेल त्याच्या ह्याचं. सो पूर्वी तसंच असायचं शेअर मार्केट, ते लोक असे उभे राहायचे आणि हा शेअर एवढ्याला विकायला आहे, मग खालून लोक बोली लावायचे आम्हाला एवढ्याला पाहिजे, आम्हाला एवढ्याला पाहिजे, आणि तसे ते शेअर्स विकले जायचे पूर्वीच्या काळी एकदम स्टार्टिंगला. नंतर नंतर मग ते रेग्युलेशन आले, मग ते सेबीचे रूल्स आले आणि आता हे सगळं असं झालंय, पण त्यावेळेस तसंच होतं. सो त्याला ऑप्शन म्हणतात. ओके, सो टर्मिनॉलॉजीज लक्षात ठेवा. टेंडर काय असतो? टेंडर एक फॉर्म असतो ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन असतात आणि तुम्हाला जर त्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायच्या असतील तर तुम्ही तुमची अमाऊंट आणि तुम्हाला इंटरेस्ट असलेला तो फॉर्म भरून देता त्यांना, मग ते त्याच्यातनं सेग्रिगेट करून तुम्हाला इन्व्हाइट करतात बिडिंग साठी. ऑप्शन म्हणजे एखादी वस्तू समोर ठेवणं आणि त्याला विकायला तिथे करणं, मग ती काहीही असते. मी अँटिकचं दिलं, तुम्ही तुमच्या सर्व्हिसेस करू शकता, तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स ठेवू शकता. सो इट कुड बी एनिथिंग दॅट व्हॉट यू कॅन पुट फॉर द ऑप्शन्स. नंतर हायएस्ट बीडर विल गेट द दॅट थिंग. ओके, किंवा बाईंग असेल तर लोएस्ट याच्याकडनं बाय करतात. नाव ऑप्शन इज ओनली द इन्व्हिटेशन टू ऑफर, इट इज नॉट द ऑफर इटसेल्फ. ऑप्शनला ठेवले म्हणजे त्यांनी काय ऑफरला नसतं ठेवलेलं, ऑप्शन हे इन्व्हिटेशन असतं बिडिंगसाठी. सो ते काही ऑफरला नसतं. सो काही काही मूवीजमध्ये पण दाखवतात माहिती का, मग आता मला आठवतं ना तो याचा सैफ अली खानचा मूवी आहे तारा रंपम, इफ यू हॅव वॉच्ड, आय डोंट नो, राणी मुखर्जी आणि त्याचा, त्याच्यामध्ये तो हे दाखवलाय रेसर दाखवलाय, ते कार्स रेस करतात ना त्याच्यात तो रेसिंग करत असतो आणि त्याला सगळ्या गोष्टी इन्स्टॉलमेंटवर घ्यायची सवय असते. त्यांनी मोठा बंगला लोनवर म्हणजे त्यांनी विकत घेतो, त्याला इन्स्टॉलमेंट सुरू असतात. परत त्याचे घरातली एकूण एक वस्तू, त्याचं बेड, त्याचा सोफा, त्याचं हे सगळ्या सगळ्या, इवन त्याची वेडिंग रिंग सुद्धा त्यांनी इन्स्टॉलमेंटवर बाय केलेली असते. त्याला ते इन्स्टॉलमेंटचे प्रकार खूप आवडत असतो की बाबा थोडं थोडं अमाऊंट पे करत राहायचं आणि सगळ्या वस्तू एन्जॉय करायच्या, असा त्याचा कॉन्सेप्ट असतो. आणि एकदा त्याचा ऍक्सिडेंट होतो आणि त्याचा तो जॉब जातो ॲज अ रेसरचा, आणि त्याच्यानंतर हे सगळ्यांचं बीडिंग कसं होतं ते दाखवलेलं आहे त्या मूवीमध्ये. मग ते कसं सगळेजण येऊन त्याचं बीडिंग करून एक एक वस्तू त्यांच्या घरात घेऊन जातात, कारण ती त्याची कशी कुठलीच वस्तू त्याची स्वतःची नसते, सगळं त्याचं इन्स्टॉलमेंटवर असल्यामुळे सगळ्याचे ओनर ऑलरेडी बँक किंवा ते दुकानदार असतात. सो असं होतं. सो असं ते ऑप्शन्स असतात. सो मूवीज मधनं पण ह्या गोष्टी बऱ्याचदा बघायला मिळतात आपल्याला. नंतर ऑप्शन्स फॉरवर्ड आणि रिव्हर्स ऑप्शन असतात. फॉरवर्ड ऑप्शन मध्ये एक सेलर असतो, जे मी आता एक्झाम्पल दिलं की एखादी वस्तू तुम्ही ठेवली आहे आणि खालून लोक त्याला बीड करतात. ओके, डिफरंट बायर्स आहेत. आणि रिव्हर्स ऑप्शन मध्ये सेलर भरपूर असतात आणि बायर एक असतो, म्हणजे एका बायरला ढीकभर सेलर्सचे ऑप्शन्स अवेलेबल असतात. सो असं पण बीडिंग होतं. सो अशा पद्धतीने हे ऑप्शन्स केलं जातं. ओके, सो नेक्स्ट पॉइंट इज रायटिंग द बिझनेस प्रपोजल्स. हाऊ टू राईट अ बिझनेस प्रपोजल. नाव बिझनेस प्रपोजल्स आर द फॉर्मल डॉक्युमेंट्स, राईट? हे काय असतात? फॉर्मल डॉक्युमेंट्स असतात विच आर क्रिएटेड बाय कंपनी टू प्रोव्हाइड द प्रॉस्पेक्ट्स विथ द पर्पज ऑफ सेक्युरिंग बिझनेस अग्रीमेंट. म्हणजे तुम्ही बिझनेस प्रपोजल्स देता एक बिझनेस अग्रीमेंटसाठी, किंवा त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी मेन्शन्ड असतात, राईट? आता बिझनेस प्रपोजलला कन्फ्यूज करायचं नाही बिझनेस प्लॅन सोबत. ओके, बिझनेस प्लॅनचा इंटेंट काय असतो? बिझनेस प्लॅन मध्ये तुम्ही सगळ्या बिझनेसची प्लॅनिंग करता, तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे फिनान्सेस कसे मॅनेज करणार, तुम्ही कसं कसं गोष्टी हळूहळू लॉन्च करणार, तुम्ही कसा प्लॅन करताय सगळ्या बिझनेसचा, ह्याच्याबद्दल डिटेलिंग असतं. आणि बिझनेस प्रपोजल इज टू सेल समथिंग टू युअर क्लायंट, राईट? इथे सेलिंग नाही आहे, इथे तुमचं प्लॅनिंग आहे की माझा बिझनेस मला कसा कसा वाढवत नाहीत आहे. आणि बिझनेस प्रपोजलमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी अशा मेन्शन केलेल्या असतात की तुम्ही ती सर्व्हिस किंवा ते प्रोडक्ट सेल करायला बघता त्या क्लायंटला. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन बिझनेस प्रपोजल अँड बिझनेस प्लॅन्स. बिझनेस प्रपोजलचे डिफरंट डिफरंट टाईप्स आहेत. बऱ्याच ठिकाणी दोन मेन टाईप्स म्हणतात, अनसॉलिसिटेड आणि सॉलिसिटेड बिझनेस प्रपोजल्स. अनसॉलिसिटेड मध्ये
business proposal, you approach a potential customer with a proposal even if they don't request one. म्हणजे त्यांनी काही तुम्हाला सांगितलेलं नसतं तरी तुम्ही जाऊन त्यांना तुमचं प्रपोजल सांगता की आमच्याकडे असं असं बिझनेस प्रपोजल आहे. सो इफ यू आर इंटरेस्टेड टू इन्व्हेस्ट इन अवर बिझनेस किंवा इफ यू आर इंटरेस्टेड टू बाय अवर प्रोडक्ट्स असं तुम्ही तिथे जाऊन त्यांना सांगता इवन द दे हॅव नॉट रिक्वेस्टेड यू. राईट, म्हणजे तुम्ही जाऊन स्वतःच अप्रोच करता अशा लोकांना की ज्यांना नॉर्मली तुमच्या ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो. स्टार्टअप्स वाले हे खूप करतात बघा, ज्यांचे स्टार्टअप्सचे बिझनेसेस असतात ना, दे दोज आर प्लॅनिंग फॉर न्यू बिझनेस, दे विल मेक सच टाईप ऑफ बिझनेस प्रपोजल अँड टू गेट द फंडिंग ऑर टू गेट द इन्व्हेस्टर्स दे विल गो अँड अप्रोच पीपल अँड दे विल शो देअर प्रपोजल्स, दे विल शो द बेनिफिट्स अँड दे विल ट्राय टू गेट द क्लायंट्स. सो अशा पद्धतीने ते अनसॉलिसिटेड म्हणतात. सॉलिसिटेड मध्ये सेम प्रोसेस होते पण इथे क्लायंटनी तुम्हाला रिक्वेस्ट केलेली असते की आम्हाला तुम्ही असं एक बिझनेस प्रपोजल बनवून द्या, जे नॉर्मली बिझनेसेसमध्ये होतं की तुम्ही आम्हाला एखादा असं प्रपोजल बनवून द्या की ज्याच्यामध्ये आमच्या ह्या रिक्वायरमेंट सॅटिस्फाईड होतील आणि मग तुम्ही तशा टाईपचं प्रपोजल डिझाईन करून देता. सो दॅट इज कॉल्ड सॉलिसिटेड अँड दिस इज अनसॉलिसिटेड, एवढाच फरक असतो. हे दोन मेन टाईप्स बऱ्याच ठिकाणी मला दिसले आणि काय एक दोन ठिकाणी मला हे अदर टाईप्स पण दिसले की जे बिझनेस प्रपोजल्सचे एक पार्ट दाखवले त्यांनी की बीड प्रपोजल. राईट, बीडिंग करण्यासाठी व्हॉट यू डू, यू युजली सेंड इट टू डिफरंट ऑर्गनायझेशन विच आर कन्सर्न विथ द सर्व्हिसेस अँड प्राइजेस. मग तुम्ही काय करता, बीडसाठी रिक्वेस्ट करता लोकांना. आता फॉर एक्झाम्पल तुमचं फिनान्स रिलेटेड काही सर्व्हिसेस तुमची कंपनी प्रोव्हाइड करते. आता तुमची कंपनी कोणाला माहित आहे, कोणालाच माहित नाही एवढ्या सगळ्या कॉम्पिटिशन्स मध्ये. मग तुम्ही काय करता, तुम्ही बिड प्रपोजल्स पण बनवू शकता की आम्ही अशी अशी सर्व्हिस लॉन्च करतोय, त्याचे हे बेनिफिट्स आहेत, इतरांपेक्षा त्याच्यात काय वेगळे आणि लोकांनी का ती घ्यावी हे सगळं त्याच्यावर मेन्शन्ड असतं. आणि मग तुम्ही बीड साठी लोकांना त्याचे इन्व्हिटेशन पाठवता की इफ यू आर इंटरेस्टेड प्लीज हा फॉर्म भरून द्या आणि यू कॅन अप्लाय फॉर द बीडिंग. राईट, तर अशा पद्धतीने जो द बेस्ट बीड करतो तुम्ही त्याला तुमची सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता. सो असं त्याला म्हणतात बीड प्रपोजल. नेक्स्ट इज रिसर्च प्रपोजल विच इज नॉर्मली डन बाय अस. तसं आम्ही सायंटिस्ट लोक आहोत तसं आमच्यासारखे करतात की आम्ही अकॅडमिक्स किंवा सायंटिस्ट लोक आपले रिसर्च साठीचं फंडिंग मिळण्यासाठी नॉर्मली ते प्रपोजल्स बनवतात. सो आता बरेच कॉलेजेस हे करत असतात, कुठलेही कॉलेज घ्या तुम्ही, ते वेगळे वेगळे रिसर्च करण्याच्या प्लॅनिंगवर असतात आणि अशा वेळेला ते एक प्रपोजल तयार करतात की कसला रिसर्च आहे, त्याचं काय बेनिफिट होऊ शकतं, कशासाठी तो रिसर्च केला जातोय आणि मग ते अशा वेगवेगळ्या फंडिंग इन्स्टिट्यूट्सला पाठवतात, म्हणजे एजन्सीज गव्हर्नमेंटच्या असू दे किंवा नॉन प्रायव्हेट असू दे, त्यांना पाठवतात. मग त्याच्यातलं एखाद्याला जर तुमचं प्रपोजल आवडलं तर तो त्याच्यावरती तुमचं फंडिंग करतो की ठीक आहे मी फंड देतो तुम्हाला. काही कंपनीज असतात मोठे मोठे टाटा सारखे म्हणा किंवा हे, ते अशा प्रोजेक्ट्सला फंडिंग करतात कारण नॉर्मली अशा ठिकाणी गॅरंटी नसते सक्सेसची, तर मग तिथे लॉस होतो ना, मग त्यांना त्यांच्या प्रॉफिटला कॉम्पन्सेट करायला टॅक्स बेनिफिट्स मिळवायला हे असे लॉसेस दाखवता येतात त्यांना. सो बऱ्याचदा ते त्याच्यासाठी पण फंडिंग करतात. सो दिस इज रिसर्च प्रपोजल्स. नेक्स्ट इज इंटरनल कंपनी प्रपोजल्स, म्हणजे इंटरनली कम्युनिकेशन जे आपण बघितलं त्याच्यामधलं प्रपोजल. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या कंपनीत काम करता आणि तुमच्या सगळ्यांच्या डिसिजननी तुमच्या लीडला किंवा तुमच्या मॅनेजरला असं वाटलं की आपल्या कंपनीचं एखादं प्रोसेस चेंज करा. जसं फॉर एक्झाम्पल तुमच्या कंपनीत एखादा ड्रेस कोड आहे, तो आता गेले कित्येक वर्ष तो ड्रेस कोड तसा आहे, आता तुम्हाला तो ड्रेस कोड चेंज करायचा आहे, तर तुम्हाला त्याच्यासाठी तुमच्या सिनियर्सला किंवा डिरेक्टर्सला अप्रोच करायला लागेल अप्रुव्हलसाठी. मग अशा वेळेला तुम्ही प्रपोजल बनवता की का तो चेंज हवाय, काय त्याचे ड्रॉबॅक्स होते आणि नवीन जर तुम्ही डिझाईन सजेस्ट करताय त्याचे काय ऍडव्हान्टेजेस राहतील आणि कसं राहील. सो देन यू आर प्रपोजिंग इट टू युअर सीईओ अँड ऑल, सो टू गेट द ऍक्सेप्टन्स, त्याला इंटरनल कंपनी प्रपोजल्स म्हणतो. अँड नेक्स्ट इज ग्रँड प्रपोजल्स. दिस इज डन बाय बिझनेसेस or non-profits or individuals for getting different grants. ते तुम्ही पण कधी कधी एज्युकेशनल ह्याच्यामध्ये स्टुडंट्स पण ग्रँट साठी ऍप्लिकेशन करतात. जसं तुम्हाला जर एखाद्या रिसर्च करायचं आहे, काही काम करायचं आहे आणि तुम्हाला ग्रँट्स हवे आहेत त्याच्यासाठी, म्हणजे फंडिंग मनी, तर तसं ते प्रपोजल्स टाकतात. सो दिस इज अ सॅम्पल प्रपोजल लेटर विच इज बीन गिवन हिअर, ते वाचा तुम्ही. नेक्स्ट इज प्रेस रिलीज. ओके,
Now, press release is something which is information that is given in newspaper. Press म्हणजे newspaper. So newspaper मध्ये काही अशा गोष्टी release करतात की ज्या मीडिया च्या लोकांसाठी असतात किंवा ऑफिशियल स्टेटमेंट्स असतात जे लोकांना माहिती करून देण्यासाठी असतात त्यांना प्रेस रिलीज म्हणतात. अनाउन्समेंट्स असतात विच आर मेनली फॉर द पब्लिक. सो दीज आर गिव्ह शोन एज अ प्रेस रिलीज. प्रेस रिलीज लिहायचं असेल तर तुम्हाला तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. फर्स्ट, इट शुड बी अ शॉर्ट अँड विथ अ कॅची हेडलाईन, राईट? कारण प्रेस रिलीज हे छोटंसं आहे, त्याचं असं टायटल असं पाहिजे की लोकांची नजर त्याच्यावर गेली पाहिजे आणि त्यांना वाचावं वाटलं पाहिजे. परत कॉन्टेंट छोटं पाहिजे, कारण मी मागे पण सांगितलं तुम्ही खूप लेंदी काही लिहिलं की लोक वाचायचा कंटाळा करतात. सो यू शुड राईट इट इन अ शॉर्ट. गेट टू द पॉइंट. यू शुड डिरेक्टली गो टू द पॉइंट. डू नॉट क्रिएट अ बिग पिक्चर ऑर ट्राय टू ब्रिंग ऑल द हिस्ट्री बिफोर एक्सप्लेनिंग व्हॉट द इश्यू इज. यू हॅव टू डिरेक्टली स्टार्ट एक्सप्लेनिंग द इश्यू, समराइज युअर सब्जेक्ट. And then just whatever the content you are writing, it has to be relevant with your audience. म्हणजे ते प्रेस रिलीज कोण वाचणार आहे, कोणाशी कन्सर्न आहे, त्यांच्या रिलेटेड ते कॉन्टेंट आलं पाहिजे. ओके, सो एनी प्रेस रिलीज जे काही असेल ते. लाईक फॉर एक्झाम्पल, इथे त्यांनी एक कोका कोला विन्स टू टॉप नॅशनल अवॉर्ड फॉर एन्व्हायरमेंटल लिडरशिप अँड हेल्थ. नाव दिस इज अ कॅची लाईन, राईट? ही प्रेस रिलीज आहे. कोका कोलानी असं असं जिंकले, त्यांचा अवॉर्ड जिंकलं. सो द मोमेंट यू रीड की अरे दोन नॅशनल अवॉर्ड जिंकले कोका कोलाने, की तुम्ही जाऊन सगळी डिटेल मध्ये न्यूज वाचायला लागला, कधी जिंकली, कसं जिंकलं, काय काय केलं, काय काय होतं. सो दिस इज हाऊ यू हॅव टू मेक द कॉन्टेंट अँड दॅट हॅज टू बी अंडरस्टँड. दिस इज अगेन द एक्सटेन्शन ऑफ लॉकडाऊन फॉर फर्दर पिरियड ऑफ 2 weeks विथ इफेक्ट फ्रॉम दिस, राईट? अगेन इट इज अ प्रेस रिलीज. म्हणजे असे इम्पॉर्टंट गोष्टी नॉर्मली प्रेस रिलीज मध्ये येतात जे लोकांच्या माहितीसाठी. हे एक्सटर्नल कम्युनिकेशन आहे, लक्षात ठेवा. सो मेजॉरिटी थिंग एक्सेप्ट दॅट वी हॅव सीन फॉर द ऑफिस, मोस्ट ऑफ ऑल द थिंग्स आर फॉर पब्लिक. इट इज टू टेल एव्हरीथिंग आउटसाइड. ओके, सो दिस इज अबाउट द लॉकडाऊन. सो दे हॅव बीन एक्सटेंडिंग द लॉकडाऊन बिकॉज ऑफ द सिच्युएशन. इट हॅज कम फ्रॉम मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्यांनी हे सगळं दिलेले. सो सगळे डिटेल्स आहेत तुम्हाला, ग्रीन झोन, ऑरेंज झोन, रेड झोन बद्दलची माहिती आहे. सो दिस इज हाऊ द प्रेस रिलीज इज. अँड द लास्ट पॉइंट इन दिस चॅप्टर इज द प्रेस नोट्स. ओके, नाव प्रेस नोट, इट इज नॉट अ स्टोरी, इट इज नॉट अ प्रेस रिलीज ऑर एनिथिंग. प्रेस नोट्स काय असतात? दे आर मेनली रिझर्व्ड प्लेसेस इन अ न्यूजपेपर बाय गव्हर्नमेंट. म्हणजे जेव्हा गव्हर्नमेंटला इमिडिएटली काही गोष्टी अनाऊन्स करायच्या आहेत, तुम्हाला जर एखाद्या प्रेसची प्रोसेस माहिती असेल, एक मिनिट, एक मिनिट, बाहेर उडून घ्या, कडी नको. सो प्रेस नॉट इज व्हॉट की इट इज टू बी. म्हणजे तुम्ही जर न्यूज पेपरची प्रोसेस जर बघितली असेल ना, तर न्यूज पेपर रात्रीच तयार होतात. तर बऱ्यापैकी ना कुठे काय न्यूज टाकायचे, कुठल्या कॉलम मध्ये काय बसवायचे, हे त्यांचं बरंच आधी ठरलेलं असतं. सो काही अशा इमिजिएट त्या न्यूज येतात रात्रीतनं काही अनाऊन्स होणं किंवा गव्हर्नमेंटनी सडनली काहीतरी एखादी गोष्ट अनाऊन्स करणं, आणि ते पहिली गोष्ट प्रेसला कळवतात, कारण न्यूज पेपर इज द फर्स्ट थिंग दॅट पीपल रीड इन द मॉर्निंग. So that is why त्याच्यासाठी हे प्रेस नोट्स असतात. सो दे आर मेनली मेंट फॉर द गव्हर्नमेंट, वेअर दे हॅव टू इमिडिएटली गिव सम इन्फॉर्मेशन विच इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इट हॅज टू रीच यू पीपल ॲज सून ॲज पॉसिबल. अशा वेळेला अर्जंट ऑकेजन्सवरती प्रेस नोट्स रिलीज होतात. ओके, सो इट इज नॉट समथिंग लाईक प्रेस रिलीज ऑर समथिंग लाईक अ स्टोरी, बट इट इज मेनली रिझर्व्ड बाय गव्हर्नमेंट. मग अशा वेळेला तिथे जी कॉलम असतो, ती जागा असते, तिथे ते पटकन ती प्रेस नोट पब्लिश करून देतात. सो इट इज मेनली गिव्हन बाय गव्हर्नमेंट ऑफिशियल्स ऑर देअर डिपार्टमेंट्स ऑर गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन फॉर मीडिया फॉर पब्लिशिंग ऑर ब्रॉडकास्टिंग. सो हिअर वी हॅव कम्प्लीटेड ऑल द सिलॅबस फॉर युअर ह्याच्यात सिलॅबस फॉर युअर दिस सेकंड सेमिस्टर. सो आपले सगळे लेसन झालेत, सगळे पॉईंट झालेले आहेत. तुमच्या स्लाइड्स पाठवायच्या राहिल्यात, कारण त्याच्यात होमवर्क थोडेसे ऍड करायचे माझे राहिलेत, तेवढं मी करून
आता हे फायनल सगळ्या स्लाइड सरांना पाठवून देते एक्सेप्ट फर्स्ट चॅप्टर. मला वाटते मी फक्त पहिल्या चॅप्टरचे स्लाइड दिलेले आहेत, यस बाकी मॅम. हा सगळ्या स्लाइड पाठवते. तुम्हाला पहिली गोष्ट ती नोटबुक करून ठेवायची, जे काही होमवर्क दिले असतील स्लाइडच्या एंडला त्या त्या टाइपचे लेटर्स तुम्हाला त्या नोटबुक मध्ये सगळे लिहून ठेवायचे. ओके, मी जे काही होमवर्क दिलेले आहेत तिथे ते, सो दॅट कीप दॅट बुक रेडी बिकॉज दॅट इज समथिंग यू हॅव टू ऑलवेज कीप इट. इट्स लाईक अ मॅन्डेटरी ॲज पर युअर सिलॅबस दॅट इज गिव्हन. आणि मग एक्झाम पॅटर्न कसं असेल काय असेल ते सरांकडनं मला जसं काही येईल, जसं मागच्या वेळेस आलेलं आपलं, तशा पद्धतीने मी सगळं सेट करून देईन. मीनवाईल अभ्यास करताना कुठल्याही चॅप्टरमध्ये काही डाऊट वाटला किंवा काही डिफिकल्ट वाटलं तर जस्ट लेट सर नो अँड ही कॅन ऑर्गनाइज अ लेक्चर फॉर जस्ट फॉर युअर क्लॅरिफिकेशन. ओके, मीनवाईल ओके मॅम. जे काही एवढं अवघड नव्हतं, इट इज मोस्टली अबाउट द रायटिंग. ओके, आता रायटिंग मध्ये ना मी तुम्हाला सांगितलं ईमेल्स, मिनिट्स, अजेंडा, ओके, एखादा दुसरा लेटर रायटिंगचा पॅटर्न, या गोष्टी बघून ठेवायच्या. शॉर्ट नोटिसेस, मला मला आठवतं आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा ना माझ्या कलिग्सला कधी कधी शॉर्ट नोटीस काढायचा पण प्रॉब्लेम होतो. म्हणजे एखादी जस्ट छोटीशी अनाउन्समेंट करायची आहे ना तर ती कन्साईज वेनी करायची वेळ आली की सगळे गडबडतात. त्याला लेंदी करून सांगायचं म्हटलं की मग सगळ्यांना लिहिता येतं, पण कन्साईज वेनी लिहायला गेलं की त्यांना सगळी गडबड होते. खूप छोट्या छोट्या अनाउन्समेंट, म्हणजे इवन आता मुलांना सांगायचं की बाबा गव्हर्नमेंटची नवीन गाईडलाईन आली आहे त्याच्यामुळे तुमचे ऑनलाईन क्लासेस सुरू राहणार आहेत, ऑफलाईन क्लासेस सुरू नाही राहणार आहे, हे असं फक्त न्यूज व्हॉट्सअपवर पाठवायला सुद्धा ते लोक गडबडतात. त्यांना कळत नाही कारण कन्साईज रायटिंग सुचत नाही, अवघड असतं थोडस. हा, सो त्याची थोडी प्रॅक्टिस ठेवा, ईमेलची प्रॅक्टिस ठेवा. तुम्हाला इन फ्युचर आता ईमेल्स भरपूर लागणारच, सो प्रॅक्टिस ऑल दिस थिंग. लेटर विटर व्हेरी फ्यू यू नीड, राईट? ऍट गव्हर्नमेंटच्या काही ठराविक गोष्टींनाच तुम्हाला मेनली लेटर विटरचं लागतं, बट अदरवाईज एव्हरीथिंग नाउडेज वर्क्स ऑन ईमेल. सो ईमेल रायटिंगची प्रॅक्टिस ठेवा आणि असे छोटे छोटे नोटिसेस वगैरे कन्साईज वेनी कसं लिहायचं ह्याच्याकडे फोकस करायचा शॉर्ट मध्ये. मग कसं करायचं, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी स्टोरी वाचली, राईट, किंवा तुम्ही एखादं आर्टिकल वाचलं, तुम्ही एखादं छानसं काहीतरी नॉलेजेबल किंवा सॉफ्ट स्किल रिलेटेड आर्टिकल वाचलं, किंवा आता ते येतात ना की हाऊ टू कीप युअर माइंडसेट पॉझिटिव्ह, हाऊ टू वर्क ऑन युअर पॉझिटिव्ह मेंटल हेल्थ, हे असे हेल्थ रिलेटेड आर्टिकल्स येतात. आजकाल कोविडमध्ये हे सगळं खूप येतं, हाऊ टू अवॉइड डिप्रेशन, हाऊ टू अवॉइड दिस. तर हे जेव्हा तुम्ही वाचता असं कुठलं पण आर्टिकल आलं तर त्या आर्टिकल वाचल्यानंतर एखाद्या नोटबुकमध्ये त्याचं सार लिहा की कन्साईजमध्ये तुम्हाला या आर्टिकलमधनं काय कळालं, राईट? म्हणजे असं लिहायचं की ते वाचलेलं पण वाचलं तरी लोकांना समजून जाईल की आर्टिकल मध्ये काय सांगितलं, असं शॉर्ट मध्ये लिहायची सवय लावायची, असं प्रॅक्टिस करायची. फिनान्स रिलेटेडची मुलं, तुम्ही मेजॉरिटी मुलं फिनान्स साईडलाच जाणार आहेत, तर फिनान्शियल ह्याचे तुमचे वेगळे वेगळे आर्टिकल्स पब्लिश होतात. कोणी सांगतं अर्ली इन्व्हेस्टमेंट कसे करायचे, कोणी आर्टिकल्स लिहिलेलं असतं की डिफरंट डिफरंट फिनान्स रिलेटेड करिअर ऑप्शन्स काय आहेत, राईट? नंतर आजकाल मॉडर्न फिनान्शियल इन्व्हेस्टमेंटच्या टेक्निक्स काय आहेत, किंवा फक्त म्युच्युअल फंडला तुम्ही घेतलं, असं कुठलंही ऑप्शन घ्या आणि त्याच्यावरती आर्टिकल वाचायचं आणि त्याचा एक कन्साईज फॉर्मॅट तयार करायचा. तो अभ्यास पण होतो, नॉलेज पण मिळतं आणि साईड बाय साईड तुम्हाला शॉर्टमध्ये कसं लिहायचं ह्याची पण सवय लागते. सो दिस काइंड ऑफ प्रॅक्टिसेस यू कॅन कॅरी आउट विच विल हेल्प यू टू डेव्हलप दॅट थॉट प्रोसेस. हे सगळं ना डोक्याचं खेळ असतं, लक्षात ठेवा. हे सगळं माइंडमध्ये आपलं आहे, थॉट प्रोसेस डेव्हलप करणं असतं हे सगळं. रायटिंग बिटिंग हे लोकांनी म्हणतं ना एखादा रायटिंग मध्ये खूप भारी आहे आणि आपल्याला असं ऐकायला मिळतं की तो फार भारी रायटिंग करतो, ते काय भारी बिरी म्हणजे ते काय आभाळात न पडले आहेत का, त्यांनी काहीतरी वेगळं काही घेऊन ते जन्माला आलेत, आपल्यासारखेच आहेत, राईट? फक्त त्यांनी त्याच्या गोष्टी त्या गोष्टींवर फोकस केलाय, आपण करत नाही. दॅट इज द ओनली डिफरन्स. इंग्लिश कम्युनिकेशन ऑल्सो, राईट, यू ऑल हॅव टू कीप प्रॅक्टिसिंग स्पीकिंग इन इंग्लिश. ट्रस्ट मी, इफ यू आर नॉट इन टच ऑफ कम्युनिकेटिंग इन इंग्लिश यू रिअली गेट स्टक विथ वर्ड्स अँड सेंटेन्सेस. यू कांट स्पीक ॲट अ स्ट्रेच फॉर मोर दॅन 2 to 3 minutes. You get stuck with the words, you start repeating same words, you can't remember the new words.
राइट, देन यू स्टार्ट फीलिंग कि माझी वोकॅबलरी खूप शॉर्ट आहे, अँड दिस हॅपन्स बिकॉज यू आर नॉट इन टच ऑफ कम्युनिकेटिंग इन इंग्लिश. आणि त्यात या लॉकडाऊनमुळे असं झालं की सगळे घरात स्टक झालेत. कॉलेजला असता तर ते एन्व्हायरमेंट क्रिएट होतं ऑटोमॅटिकली, थोडंफार तरी आपण त्या टचमध्ये येतो. बट नाव इट इज युअर मोर रिस्पॉन्सिबिलिटी दॅट यू आर मेकिंग दॅट एन्व्हायरमेंट फॉर युअर सेल्फ. At least for 30 minutes or an hour, you are sitting and listening something in English. You are trying to talk in English because this is all going to help you, you know, remember those words and sentences. And so the moment you are in the market, you can immediately start speaking in English. And ते होणार आहे लक्षात ठेवा. आपल्याला माहित नाही किती दिवस हा सगळा प्रोसेस सुरू राहणार आहे. उद्या इंटरव्ह्यूज ला गेल्यावर सुद्धा हा प्रॉब्लेम होतो. आणि आजकाल या कंपनीज आहेत ना, आता IBM मध्ये IBN म्हणून कंपनी आहे जिथे फिनान्स रिलेटेड जॉब्स असतात. ओके, IBN म्हणून आहे, इट इज अ कंपनी वेअर फिनान्स रिलेटेड जॉब्स मिळतात. ते लोक इंटरव्ह्यूच्या वेळेला कुठला पण एक आत्ता चाललेल्या टॉपिक्स वरती तुम्हाला 10 मिनिट्स बोलायला सांगतात. जसं आत्ता माझ्या काही स्टुडंटला COVID-19 बोलायला लावलं, त्याच्या आधी एका स्टुडंटला हाऊ विल यू वर्क अंडर प्रेशर हा टॉपिक दिला आणि त्याला सांगितलं की टेक 2-3 मिनिट्स टू थिंक ऑर 5 मिनिट्स टू थिंक अँड देन जस्ट स्पीक फॉर 10 मिनिट्स. यु नो, ट्रस्ट मी, यू जस्ट स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर इन युअर रूम. ओके, टेक एनी टॉपिक दॅट यू लाईक, एनी टॉपिक, टेक COVID-19 ऑर एनीथिंग दॅट यू लाईक, वॉट एव्हर यू फील लाईक स्पीकिंग, टेक दॅट टॉपिक, स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर अँड ट्राय टू स्पीक नॉनस्टॉप फॉर 10 मिनिट्स. जर प्रॅक्टिस नसेल, you can't speak for 10 minutes. You get stuck with the words, with the sentences. Neither they fillers use karta khub tumhi, like I know, you know, he sage fillers suru hotat karan athvat nasta na, te athvnyasathi kai tari madhe dhaklat raicho ani mag te kai tari word athvla ki mag pude kai tari sentence bolaycha. Ani bolun baga, record kara mobile madhe tumhi je badbadtay te. आणि बघा, थोड्या थोड्या वेळाने तुम्ही परत तोच पॉइंट, परत तोच पॉइंट, परत तोच पॉइंट सांगता की नाही, व्हेरिएशन्स येत नाही, राईट? म्हणून इंग्लिश लँग्वेज आहे, त्याची प्रॅक्टिस लागते, अदरवाईज यू फॉरगेट, राईट? आय एम नॉट सेइंग यू बिकम ब्लँक, बट देन यू गेट स्टक विथ द वर्ड्स अँड सेंटेन्सेस. अँड दिस आय हॅव बीन ऑब्झर्विंग विथ माय स्टुडंट्स ऑल्सो, बिकॉज द लॉकडाऊन पिरियड हॅज क्रिएटेड लॉट ऑफ प्रॉब्लेम. They are not in touch with the premises. They are not in touch with the English environment. So naturally, when they are at home, they don't speak, right? And then they get stuck with all these things. So you have to create that environment for yourself. Apla class nantar nasel, munun ya sagya goshti sangte. Writing chi practice theva, speaking chi practice theva. See, bahar padlyavar competition hai. Aplo ekas college ne je finance madhe kiwa MBA deto. There are a lot of colleges who are offering these courses, and there will be a lot of students who will be coming doing MBA finance. So you will be competing with all of them. So if you want to stand different, and then you have to have a good technical knowledge, you have to have a good command on the language that is being used for communication, isn't it? And in practice ni sagla hota, sagla hota. Mi sangte maza ek student hai, tyani finance kadhi chiklela nahota, राईट? कधीच शिकलेला नव्हता. त्याच्या बी कॉमच्या कॉलेजमध्ये सुद्धा त्यांना फिनान्स हार्डली कधीतरी शिकवलेलं, आणि त्यांनी पूर्ण अकाउंटिंगचंच त्यांनी डिटेलिंग शिकलेला. तो आज तो ॲटॉस सिंटल सारख्या कंपनीमध्ये फिनान्समध्ये काम करतोय आणि त्याला चांगलं अप्रिशिएशन्स येत आहे. ट्रस्ट मी, म्हणजे मला काय सांगायचंय, एफर्ट्स टाकले ना आणि थोडंसं कष्ट केले ना, तर सगळं अचीव करता येतं आपल्याला. आपल्या माइंडमध्ये असतं ते की मला नाही येणार आहे, मला नाही जमणार. आता तर त्या मुलांनी फक्त त्यांनी काय केलेलं, पहिला जो लॉकडाऊन झाला होता ना 8-9 महिन्याचा आपल्या, त्या लॉकडाऊनमध्ये त्यांनी इंटरव्ह्यूज दिले होते फिनान्स रिलेटेड. तर ते घेऊन घेऊन त्याला कळालं. काही नसतं, तुम्हाला सांगू फिनान्सच्या मुलांना, मी आत्ता सांगते तुम्हाला इंटरव्ह्यूला काय विचारणार. Derivatives, capital market, types of derivatives, IPOs, mutual funds, types of mutual funds. हेच क्वेश्चन येतात. ह्याच्या बाहेर काही जरी आलं तरी मला सांगा तुम्ही की मॅम हे सोडून आम्हाला विचारलं म्हणून इंटरव्ह्यूज. स्पेशली फॉर फ्रेशर्स. एक्सपिरियन्स कॅन्डिडेट असतील तर मग एक्सपिरियन्स बेस्ड थोडंसं डिटेलिंग विचारलं जातं. बट दिस इज वॉट फिनान्स स्टुडंट हॅज टू अंडरस्टँड, राईट? आणि हेच होतं, त्यांनी तेच केलं.
आणि आज तो जॉब करतोय ट्रस्ट मध्ये, फिनान्स मध्ये. सो नथिंग इज इम्पॉसिबल, रिमेंबर. सो जस्ट पे अ लिटल बिट ऑफ अटेन्शन आणि टाइमपास कमी करा आणि आपल्या अभ्यासावरती लक्ष द्या. दॅट्स इट, राईट? यू कॅन शुअरली अचीव अ गुड करिअर इन ऑल दिस थिंग. सो रिगार्डिंग आर सब्जेक्ट, इफ एनी डाऊट्स यू हॅव, इफ एनी प्रॉब्लेम यू हॅव, जस्ट लेट सर नो अँड देन वी कॅन यू नो अरेंज अ लेक्चर. अदरवाईज आय होप everything is going good at your end. Exam zala tumcha semester cha? First sem zali na saganchi? Yes ma'am. Result zale? Yes ma'am. Everybody clear? Yes ma'am. Congratulations, very nice. So this is really commendable from my side at least. Karan college la na jata, ghari basun असे ऑनलाईन लेक्चर्स करून, जे की क्लासिकल मोड आपण ज्याच्यात ब्रॉटअप झालोय त्यातनं कम्प्लिटली वेगळ्या सिस्टममध्ये स्वतःला ठेवून तिथे अभ्यास करून असे चांगले ग्रेड्स मिळवणं इज रिअली कमेंडेबल. सो सी